मी तो नाही म्हणले अगं नाही मेकअपचं सामान चांगलं राहिलं याच्यामध्ये नाही माझ्या घरात भाज्या आहे अहो ते पडू राहिलं ते पडू राहिलं चलो बाय सॅक माग ठेवते पप्पा एवढं नाही येणार पेशंट येते काय बाहेर पाठवू नका उलट काय बाहेर गेलं तर त्यांना घेऊन परत माघारी सोडायला बाय बाय कर गण बाय कर गण बाय फोन कर जा जाऊ दे मम्मी बाय बाय वॉच घेतलं ना लिक्विड आणू का नाही वाज झालं बाय कर मावडी सो मम्मी जे आहे ना हे बनू राहील शंकरपाळे गणूला काही गरज नव्हती बघा तर हे आहे ममा अर्थ कोको सॉफ्ट बाथिंग बार फॉर बेबीज तर ह्याच्यामध्ये जे इंग्रेडियंट्स आहेत ना कोकोनट आहे टर्मरिक आहे तर हे तुम्ही तुमच्या म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून पण यूज करू शकता तिथं जसं लिहिलं 0+ इयर्स म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून तुम्ही यूज करू शकता आणि हा जो सोप आहे तो ह्या पद्धतीने दिसतो आहे आणि ह्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना एक नॅचरल येतो म्हणजे असं नाही का आर्टिफिशियल जे फ्रेग्रन्स असतात तसा नाही आहे ममाअर्थचे जे प्रोडक्ट आहे ते डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड असतात त्याच पद्धतीने pH बॅलन्स आहे आणि नॅचरल इंग्रेडियंट्सनी बनलेले असतात आणि मेडसेफ आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना दोन साबण भेटतात त्याच पद्धतीने हा माइल्ड आहे जेंटल फॉर्म्युला आहे टॉक्सिन फ्री आहे आणि हा जो सोप आहे तुम्ही तुमच्या बाळाच्या फेसला पूर्ण बॉडीला जो आहे तो यूज करू शकता तर आता ह्याच्यामध्ये जे इंग्रेडियंट्स आहे जसं की कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल काय करतं जसं की लहान मूल असतं त्याची जी स्किन असते ती नरिशेस करण्यास हेल्प करतं त्याच पद्धतीने हळद आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमच्या बाळाचा जो कलर आहे ना तो उजाळतो म्हणजे हा जो सोप आहे ना क्रीमी फॉर्म्युलामध्ये आहे आणि ममाचे जे प्रोडक्ट आहे ते जसं की यांनी इथं मेन्शन केलं प्लॅस्टिक पॉझिटिव्ह रिसायकल मोर प्लॅस्टिक दॅन वी यूज तुमच्या बाळाला परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ममा अर्थचा ममाची वेबसाईट आहे तर इथं कुपन कोड दिलेला आहे TWINS2022 तुम्ही ममाच्या वेबसाईटवर यूज करा तिथे तुम्हाला अजून 20% जे आहे ते डिस्काउंट भेटणार आहे आणि त्याच पद्धतीने हा जो सोप आहे ना ॲमेझॉन नायका पर्पल फर्स्ट क्राय आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही हा जो सोप आहे तो परचेस करू शकता ॲप जे आहे ते लॉन्च झालेलं आहे ममाअर्थचे जे ॲप आहे ना त्याच्यावर तुम्हाला खूप सारे स्किन केअर प्रोडक्ट भेटतील लहान मुलांचे पण प्रोडक्ट्स भेटतील आणि स्किन केअरमध्ये सुद्धा म्हणजे जेंट्स लेडीज असे कॉम्बिनेशनवाले प्रोडक्ट्स तुम्हाला भेटतील पडला का चल बाबांच्या पड आईच्या पड पाया येणार रे क्लिप लावायची पाया पडा घेतले ते तर पहिले घेतले चॉकलेट पहिले घेतले बाय बाय वास की वास गया
अब बस तुम्हें ना कहो आपको पप्पा इधर इधर ना जाओ दे ना जाओ दे शोंडे क्लिप आलो प्लीज पप्पांची काम ले लो ना शंकर पाळे शंकर तशी कामी निघालोय आता 11:15 वाजलेले आणि मम्मीचं सगळं चालू असतं हे घेऊन जा ते घेऊन जा खाऊन जा पिऊन जा सो त्याच्यामुळे थोडासा जो आहे तो उशीर झालेला आहे आणि स्वामींनी गणूला पैसे दिले नीट ठेव गणू पैसे दे इकडं बरं पैसे दे इकडं सो कसं आलं ना एक तर आमचं प्लॅनिंग नव्हतं म्हणजे यायचं आणि तिथं आमचे सगळे कामं तसे राहिलेले आहेत आणि मग आम्हाला असं मध्येच जावं लागते तसं पाहायला गेलं तर आम्हाला थांबायला पाहिजे होतं 10-12 दिवस तरी पण काय करणार तिकडचं पण आहे इकडचं पण आहे कारण की जर हे दिवाळीनंतर जर ऑपरेशन असतं ना तर आम्ही सगळेजण नक्की 8-10 दिवस तर राहिलंच असतो पण सगळ्यांचे कामं आहेत आणि नेमके आता कसं सणवार चालू आहेत तर त्याच्यामुळे आता इंद्रजीत आणि स्वामींनी सकाळी सकाळी निघाले तर आम्ही आत्ता निघालेलो आहे आणि कसं आहे ना एकदम सासर आणि माहेरमध्ये इतकं डिस्टन्स आहे ना खरं म्हणते मम्मी माझी काय म्हणायची मम्मीचं माहेर माझं गावातल्या गावात होतं ती काय म्हणायची आधी की माहेर जे आहे ना दुसऱ्या गावामध्ये पाहिजे कारण की मग जाता येत नाही राहता येत नाही मला असं वाटतं की गावातल्या गावात पाहिजे कारण की कसं होतं ना की आपले माहेर जे असतात ना मग त्यांना कधी गरज पडे किंवा आपल्याला कधी असती गरज तर त्यावेळेस बरं पडतं मला पण तिथं कधी कधी वाटते ना कधी गरज त्यावेळेस ते थोडं लांब पटकन लवकर येऊ शकत नाही सो या सगळ्या गोष्टी चालू असतात एनिवेज तरी पण आलो आम्ही ते पण दोघं जण आले त्याच्यात वेळात वेळ काढून आणि खरंच म्हणजे असं वाटतच होतं आम्हाला की अजून थोडे दिवस थांबावं पण पॉसिबल नाही स्वामी गणेशाची एक्झाम चालू उद्या पण एक्झाम आहे काय माहिती त्या काही एक्झाममध्ये काही तर अभ्यास झालेला नाही आहे कारण की घरात सारखं हॉस्पिटलमध्ये येणं जाणं तेच चालू होतं आणि घरातलं पण थोडंफार बायका आहेत मम्मीकडे सगळ्या स्वयंपाकापासून सगळ्या कामाला बायका पण तरी पण थोडंफार करावं तर लागतंच ना आपल्याला सो चला आता जाऊया आता आपण स्वामींनी आम्हाला बोललं होतं इंद्रजीत पण बोललं होतं की तुम्ही जाताना आहे ना पुण्यात जेवायला या आम्ही म्हटलं नको तरी का अजून लेट होईल एक तर 12 तासाचं अंतर आहे आता बघूया आता किती वाजता पोहोचतो आपण काय 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 सांग ना काय काय बोलली बरोबर बोलली सही सही बोलली बोल ना आणि पुणे आणि थांबायचं प्लॅनिंग नव्हतं तर स्वामींनी मी सकाळपासून बोलत होती की तुम्ही घरी या घरी या आणि नेमकी स्वामी श्रीला तर भूक लागलेली आहे आम्ही घरून जेवण निघालो होतो नॉनव्हेज खाऊन निघालो होतो तर मग स्वामींनीला आता फोन केला कुठे आहे तू तर मग आता चला आता तिच्या घरी जाऊया मम्मीने चपात्या दिलेल्याच होत्या आता किती वाजलेत 2:30 आलेलेत सो मम्मीला माहिती काय एवढा सकाळी सकाळी 3 दिवस एवढा गणेशजीनी मम्मीला सकाळपासून इतका त्रास दिला ना सकाळपासून गणेशजीनी 3 दिवस झाले इतका त्रास दिला ना मम्मीला शंकर पाळे शंकर पाळे आणि तरी तरी हे राहिलंच आहे का ग चिवडा बनवायचं मग ते चिवडा आणायला गेलते नितेश आणि आता आहे घरी जाऊन आता मी बनवलतो चिवडा स्वामी श्रीचा गणूच काय शंकर गणूच आणि आईचं जे नाते ना ते एक
आणि मुलगीचं कसं नातंय, सो तसं नातं आहे. स्वामीश्रीचं पण आहे, पण काय माहिती मम्मी गणूच मम्मीचं आणि गणेशीचं जे नातं आहे ना ते मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि माझ्या मम्मी पप्पांसोबत त्याचं जे नातं आहे ना गणेशीचं ते खूप वेगळं आहे. म्हणजे मला बोलले खावे लागत असतात कायम. आणि बेबी आता जेवायचंय, खा तू शंकरपाळे, पण जेवण झाल्यानंतर खा. काय ऐकत नाही तुमचं? काय खेळून नाही दिलं? अच्छा, पत्ते खायचे होते तुला कालचे? अगं नाही ग, ते डिफिकल्ट आहे. तुम्ही अजून थोडे छोटे आहे, मला अजून नाही समजत. मी थोडं थोडं शिकल, थोडं थोडं आईला पण नव्हतं येत माहितीये का काल. आता स्वामिनीच्या घरी आम्ही चाललेलो आहे. सिग्नल्स आहेत जास्तच आहेत. सो आता आम्ही स्वामिनीच्या घरी आलेलो आहे. म्हणजे अगर असे आमचं नातं तुटतच नाही. तू का तोंडला पोहते सकाळी सकाळी निघे आणि नव्हतं यायचं. ती सकाळी म्हणतच होते इंद्रजीत आणि ते दोघं म्हणत होते. मी नाही म्हटलं त्यांना सकाळी सकाळी. आणि ह्याचं लगेच म्हटल्या संगमनेरला जाताना पहिल्यांदा पुणे लागतं मग इचलकरंजी असं काय. चला पटकन ए नको जेवून घेऊया पटकन. चला हो, या घराशी पण आमचं नातं असं आहे ना की दर एक दीड महिन्याने काही ना काही होते आम्हाला यावंच लागतंय. आणि हे म्हणजे बिलकुल बी प्लॅनिंग केलेलं नव्हतं. आणि स्वामिनीला वाटलंच होतं की आम्ही येणारच आहे. काय आलं गणू स्वामीला खूप जोराची भूक लागली. बर, तर आता स्वामिनीने जे आहे ना चिकन मटन केलं का? चिकन चिकन केलं कारण की तिचं ऑफिस चालू आहे आत्ता. हो, तिने चिकन केलेलं आहे. आणि मम्मीने मला नाही का चपात्या पण दिलेल्या आहेत. मग आता तेच खाते. मग आता ती ऑफिसचं काम करते आणि मम्मी आता जेवते. मी माझा हातानेच घेते कारण की आता ती ऑफिसचं काम करल. काय ग शांत बसा, माऊचं काम चालू आहे. तुझं जेवण झालेलं आहे. काय खाते? किटकॅट कुठे? सो किटकॅट कुठे गेली? किटकॅट आता किती वाजले? अच्छा, चार वाजले. आता आम्ही निघालोय. चलतो गणू माऊला बाय करा. मवडीला म्हणा पैसे दे की म्हणा, पैसे राहिले की म्हणा. पैसे दे चला. अगं नाही ग ए गप्पे चल खाली सोडवाय ना आम्हाला का? अगं नको ग. चला गण्या उलटी चप्पल घातली. काय आलं? तिला दिले ते 100 रुपये म्हणून घे म्हणे. तुला माहिती बाय कर मावला. कोणतं धावलं? झिरो मार्क. ओके किटकॅट. भाई किती पैसे भेटले? आईकडनं पण भेटले. बापरे, पण मजा आहे की नाही तुम्हाला पैसे भेटले? आईनी दिले, माऊनी दिले. काय ते मागाशी कुठे ठेवले? तो माझ्याकडे कुठे काय माहिती. आणि आता आम्ही निघालोय, जेवण केलंय आणि आता चार वाजलेले आहेत स्वामिनीच्या घराचे. इथं निघालं आता मला असं वाटतं 12-1 तरी वाजतील. आता
असल किती तर पप्पाने घेतले असतील, मी तर ठेवले होते है ना। मग ते पैसे ते व्यवस्थित द्या, व्यवस्थित ठेवा। सो आता बोगद आलेला आहे आणि काय करणार आहे आता मी इथे चहा कॉफी प्यायला थांबले। गणू पडशील इकडून जा ना, पडल ना, लागल ना उगीच। हा हा का नुसतं पळायचं असतं यांना। आता कॉफी मी कॉफी घेणार आहे आणि इतकी थंडी नाही, तर साताऱ्याच्या जवळच आहे हे हॉटेल। मला नाव पण माहिती नाही, नाव थंडी खूप आजू आहे तिथं। काय चालू घेच कोल्ड कॉफी नाही, थंड आहे सगळं वातावरण, आधी सर्दी उरायली। नको पिऊ, नको पिऊ, नको। फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि खूप झोप आलेली आहे आणि फटाके वाजत आहे। मला माहित नाही आम्ही एक तास झाला येऊन आणि पप्पांना मम्मीला स्वामिनीला फोन केला आणि म्हणजे पोचले घरी, तर पप्पांशी पण बोलत होते आणि मम्मीशी झालं बोलणं, इंद्रजितशी माझं बोलणं नाही झालं, स्वामिनीशी पण नाही। नितेश आणि स्वीटी बोलले, स्वीटीने म्हणजे स्वामिनीने फोन केला होता यांना आणि म्हणजे पोचले का, कारण की पहिल्यांदाच झालं की आम्ही घरातनं म्हणजे 11 निघालो, मम्मी पप्पांच्या घरातनं निघून मग पुण्याला पण थांबलो। खरं सांगते पुण्यात काहीही थांबायचं प्लॅनिंग नव्हतं, पण स्वामिशीला खूप भूक लागली होती, मग ती म्हणली डॉमिनोजमध्ये जाऊ। पण मला खरं सांगते काय माहिती, आज मला डॉमिनोजमध्ये जायची इच्छाच नव्हती, तर मग मी म्हटलं मला पण भूक लागली होती, कारण की सकाळी नॉनव्हेज खाऊनच निघालो होतो मम्मीच्या घरातनं। मम्मीचं कसं असतं तुम्हाला माहिती, जेवण वगैरे बनवून द्यायचं असतं, खाऊनच जायचं असतं। मग जेवण म्हणजे चपात्या, गरम गरम चपात्या मम्मीने केल्या होत्या, ते खाऊन निघालो, पण स्वामिनीला भूक लागली, समोर डॉमिनोजच होता आणि आम्ही नेमकी स्वामिनीच्या घराच्या 4-5 किलोमीटर दूर होतो आणि मग तिथं पण आमचा वेळ गेलाच असता। मग मम्मीने चपात्या दिलेल्या होत्या, मग मी म्हटलं स्वामिनीला फोन केला, तिचं म्हणणं होतं आणि इंद्रजीचं की तुम्ही इथंच राहा, मतलब बिलकुल नाही म्हटलं, कारण की कसं आहे ना, एक तर दिवस चाललेत आणि पोरींचे एक्झाम आहे, नको म्हटलं येऊ नंतर, कारण की आमचं कोणाचंच प्लॅनिंग असं नव्हतं आणि अचानकच पप्पांचं ऑपरेशन जे आहे ते करावं लागलं, इमर्जन्सीमध्ये करावं लागलं होतं आणि करणं गरजेचं होतं, कारण की मग तो मुतखडा जो होता तो किडनीत ते चांगलं नसतं, तुम्ही जर सर्च करा ना गुगलवर तर किडन्या फेल होतात, तर मग जाऊ दे, जे झालं ते चांगलं झालं। सो मग झालं सगळं व्यवस्थित आणि आता लवकर निघून आलो, तसं पाहायला गेलं तर आम्ही सगळ्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण सगळ्यांचे इतके म्हणजे सगळेजण आणि इंद्रजीत म्हणा, स्वामिनी म्हणा, आम्ही म्हणा, आम्ही एकदम अचानकच निघालो आणि म्हणजे प्रत्येकाचे असे रुटीन्स बस म्हणजे रुटीन म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचं जे आहे ना आता सणवार चालू आहे, त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला थांबायची खरं सांगे सगळ्यांची इच्छा होती, निघाणं कोणाच्याच पाय निघाणं, पण काय करणार, कामं होते प्रत्येकाचे। आणि आम्ही तर असं म्हटलं, स्वामिनीने पण म्हटलं की नेक्स्ट टाईम ऑपरेशन करायचं असेल तर पुण्यात करा, मी पण म्हटलं पप्पा तुम्ही माझ्या इथे येऊन करा, कारण की काय होतं, एक तर ते बिचारे तिकडं सगमण्यामध्ये आणि काही पाहिजे असेल तर बरोबर गरज पडतीच आणि आम्ही त्यांचं नाही करायचं तर कोण करायचं,
बट इट्स ओके. मम्मी पप्पांना मी मम्मीला म्हटलं की सगळ्या बायका आहे घरामध्ये, सो प्रॉब्लेम नाही, फक्त काही काही गोष्टी बाहेरनं आणायच्या ज्या आहेत. मम्मी कधी गाडी चालवत नाही, सो त्याच्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. सो लेट्स सी, बघूया. तरी आज तिला दूध वगैरे आणून ठेवून दिले, कारण की माझी मम्मी घराच्या बाहेर बिलकुल निघत नाही. माझ्या मम्मीला बिलकुल आवडत नाही, कधी बाजार सुद्धा माझी मम्मी घरातनं बाहेर जाऊन आणत नाही. सो त्याच्यामुळे थोड्याशा त्या गोष्टी डिफिकल्ट आहे. आणि पप्पांना फक्त सांगितलं की काही करू नका, ऑफिसला जाऊ नका आणि शांतपणे राहा. कामं तरी ते सकाळच लवकर उठलेच. तुम्हाला काय सांगू, माझे पप्पा म्हणजे आता एवढं ऑपरेशन झालं, एखादा माणूस झोपतं की नाही, नाही माझे पप्पा ऐकत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं अजिबात जायचं नाही ऑफिसला. आणि त्यांचे नेमकी ऑडिटचे कामं आहेत, तो आम्ही त्यांना सांगितले तुम्ही घरी बसून काम करा, कारण की खरं सांगते खूप दुखते पप्पांचं. आणि त्यांचं लाईफमध्ये पहिल्यांदा ऑपरेशन केलं आहे, सो दुखणार होतं ते, आता काय करणार. बस पप्पाने आमच्या जास्त कामं नाही करू दे हीच मी म्हणते. मी आता पण सांगेल पप्पांना अजिबात तुम्ही काही करू नका. सो चला आता मी हा ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडले असेल. माहीत नाही मला कसे झाले, मी अजून एडिट नाही केलेले, म्हटलं आता घरी येऊन आता रोज अपलोड करूया. सो चला बाय आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये.